शेल्टर प्रदर्शनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभतोय. धुराळा चित्रपटाच्या टीमने नाशिक शेल्टर प्रदर्शनाला भेट दिली. क्रेडाय मेट्रो आयोजित शेल्टर 2019 प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकाच छताखाली असलेल्या घरांचे अनेक पर्याय, वित्त सहाय्य देणाऱ्या संस्था व बांधकाम साहित्य, इंटेरियरच्या स्टॉलमुळे देखील ग्राहकांची सोय होत आहे. जानेवारीत प्रदर्शित होत असलेला मराठी चित्रपट धुराळा या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनी काल क्रेडायच्या या प्रदर्शनास भेट दिली. त्याचबरोबर नाशिककरांशी दिलखुलास संवाद देखील साधला. यावेळी कलाकार अलका कुबल, सई तामणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी याचबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विध्वंस, चित्रपटाचे निर्माते अनिल जोक, रणजित गुगळे, लेखक क्षितिज पटवर्धन तसेच झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी या सर्वांचा सत्कार नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे तसेच प्रदर्शनाचे समन्वयक रवी महाजन व समन्वयक कृणाल पाटील यांनी केला. यावेळी धुराळाच्या टीमनी नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. धुराळा चित्रपट निवडणुकीच्या धर्तीवर आधारित असल्यामुळे यावेळी एक छोटासा खुर्चीचा खेळ देखील खेळवण्यात आला. या कलाकारांनी या खेळात अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला. दिग्गज बिल्डर अनिल आहेर आणि अंजय लोढार यांनी 9 न्यूजशी याबाबत संवाद साधला. नमस्कार, 9 न्यूजमध्ये आपलं स्वागत. शेल्टर 2019 या प्रॉपर्टी एक्सपोचा शुभारंभ कालपासून झालेला आहे. आज दुसरा दिवस आहे आणि एक्सपोला भरभरून लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आपल्यासोबत आहे क्रेडायचे अनिल आहेर आणि अंजन भलोडिया. आपण या दोघांनाही विचारूया की सर, आज दुसरा दिवस आहे, काल संध्याकाळी शानदार ओपनिंग झालेलं आहे, पण आज या दोन्ही दिवसापासून लोकांचा किंवा नागरिकांचा, नाशिककरांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? नाशिककरांनी क्रेडाय नाशिकचे जे काही उपक्रम असतात त्याला भरभरून आशीर्वाद यापूर्वीही दिलेले आहे आणि ह्यावर्षी आम्हाला ते जे काही आशीर्वाद त्यांनी दिले ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत. काल आपण खूप चांगला शुभारंभाचा कार्यक्रम नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक महानगरपालिकेचे नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने साहेब, गमे साहेब, नाशिकचे आपले पोलीस आयुक्त श्री नागरे पाटील साहेब यांच्या उपस्थित पार पडलेला आहे. पहिल्या दिवसापासून नाशिककरांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे. आजही प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी धुराळा ह्या पिक्चरचे मोठी स्टारकास्ट अलका कुबल, सई तामणकर हे ते उपस्थित राहिले. त्यांनी पण ह्या प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी नाशिककरांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी नाशिकमध्ये घर कशी घ्यावीत, इथे घर घ्यावीत. आणि अपेक्षा करतो की उद्याही नाशिककर, उद्या आणि परवा हे शेवटचे 2 दिवस आहे आणि ह्या 2 दिवसातही नाशिककर खूप चांगला प्रतिसाद ह्या प्रदर्शनाला देतील आणि जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून आपल्या घराचं स्वप्न साकार करतील असं मला वाटतं. ह्या 9 न्यूजच्या माध्यमातून मी सर्व नाशिककरांना विनंती करू इच्छितो की आम्ही हे जे काय प्रदर्शन क्रेडाई नाशिकच्या वतीने इथे आयोजित केलेलं आहे आणि आपण जरूर याचा लाभ घ्यावा. अंजनजी, काय सांगणार की आज दुसरा दिवस आहे शेल्टरचा, पण वाव नाशिक, नाव नाशिक हे जे आपण थीम घेऊन शेल्टर चालू केलेलं आहे, तर नाशिकचं ब्रँडिंग करत आहो आणि ते पॅव्हेलियनमध्ये आपण एक फिल्म दाखवणार आहोत, त्याबद्दल नाशिककरांना थोडी आयडिया द्या आणि त्याबद्दल काय आवाहन करा. अभी नाशिक फिल्म जो बना है वो काफ़ी सुंदर है. अभी आज जितने भी लोग आए उसमें से सब लोगों ने वो फिल्म देखा है और वो जो थिएटर हमने इधर क्रिएट किया है उसमें काफ़ी भीड़ भी जमा हुआ है. तो मैं 9 न्यूज़ के हिसाब से सबको ये अपील करूँगा कि आप एक बार आइए, वो फिल्म देखिए, फ्यूचर नाशिक कैसा रहेगा, नाशिक की क्या USPs है वो आपको ध्यान में आएंगी. और अभी जो एग्जीबिशन चालू है सभी बिल्डर ने काफ़ी सारे ऑफर्स भी रखे है, तो नाशिक कर मैं अपील करूँगा कि आप आइए, उसका बेनिफिट लीजिए. काफ़ी सारा बुकिंग्स भी लोगों का हो रहा है, तो आज तो मतलब मैं नेक्स्ट सैटरडे संडे वीकेंड होने की वजह से काफ़ी भीड़ रहेगा, तो मैं अपील करता हूँ कि मॉर्निंग से ही सब लोग आए और वो फिल्म का लाभ उठाए.
दोन दिवस झाले नाशिकला हे शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो चालू आहे आणि यामध्ये नागरिकांचा भरभरून प्रतिसाद बघायला मिळत आहे. सर्व आयोजकांतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की या शेल्टरला भरभरून नाशिककरांनी प्रतिसाद द्यावा. आणि कालपासून आजपर्यंत मला वाटतं 100 ते 150 घरांची बुकिंग झालेली आहे असं आयोजकांनी सांगितलं आहे. तेव्हा नाशिककरांनो डोंगरे वसतिगृहावर शेल्टर 2019 बघण्यासाठी जरूर या. नाईन न्यूजसाठी मी सुनीता प्रवीण काळबांडेसह, नाईन न्यूज ब्युरो, नाशिक.